तुमचं एक सगळ्या गावाचं म्हण आहे का दारू बंद करावी, दारू बंद करावी नव्हे दुकानं बंद करावी. गावात आम्हाला दारू कुणाची बंद करायची, गावात ती विक्री केंद्र बंद करायची. पहिल्यांदा गावात काय म्हणत नाही गावची जी दारू विक्री केंद्र, दारू विक्री केंद्र ही जी असत का नाही आपण बंद करायचं का गावचा विचार असला तर दुकान बंद करणार. माफ आहे दारू कुणाची बंद होत नाही. पाटलाला तुम्ही विचारतो पाटील तुम्ही काय सांगा गावातील दारू विक्री संदर्भात पाठिंबा सुद्धा आपण ग्रामपंचायत ठराव घेतलेला आहे आणि गावातील दारू विक्री ठरावावर बंद आहे, ठरावानुसार बंद आहे. आता आपल्या गावची मागणी किंवा डबल आली की बाबा गावाची दारू विक्री बंद करा. गावातील दारू विक्री बंद आपण केली तर होतंय काय, आता पहिल्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. प्रत्येकाकडे मोटरसायकल आहे, वाहनाची व्यवस्था आहे. आजूबाजूच्या गावातली लायसन्स झाली दुकानाची दारू विक्रीची दुकान आहे ती तिथून ते येताना 8 दिवसाचं 10 दिवसाचं 15 दिवसाचं एक दोन घेऊन येते. त्यामुळं होतं काय तो बाहेर आणून पेलेला आहे का गावातली विक्री करून पेलेला आहे हे कळत नाही. त्यामुळं आपण 4 दिवस विक्रीच्या ठिकाणावर आपण जर पाळ ठेवून त्या ठिकाणी जर आपण कारवाई करायची ठरवलं तर आपण त्या फील्डमध्ये जर आपल्याला सापडलं तर या कारवाई 100 वेळी होते आणि जर नाही सापडलं तर त्या कारवाई होणार. अशी 2-3 वेळा ज्या विक्री केंद्र गावात येते त्या ठिकाणी स्टॉल आलेला आहे आणि त्यांना ते विक्री करताना किंवा मुद्देमाल सापडले नाही त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. इथून पुढे गावाची मागणी आहे आपण गावातील विक्री बंद करण्यासाठी सर्वांनी गावकऱ्यांनी सहकार्य करायचं आहे आणि त्या पद्धतीने आपण उद्योग दारू विक्री बंद करू. पाटलांनी जे आता सांगितलं की बाबा मोटरसायकल आहे जाऊन घेऊन ये, एवढी काय बॉक्स घेऊन येत नाही पेनार, त्याच्यापुरती एक चपटी घेऊन येईल पण बॉक्स घेऊन येत नाही. पिण्याच्या नावावर बहाणा करून विक्री करणाऱ्या माणसाला त्याला विक्री दुकानदारच म्हणलं पाहिजे. प्यायसाठी आणू देखील पिऊ दे, आम्ही कुठे नको म्हटले कुणाला, त्याला कायदेशीर कुणाही नोंदीलाच पाहिजे त्याच्यावर. आता ते बॉक्स करून आणणार, पुण्या घरात ठेवणार, पुण्या विकणार, मग ते दारू विकणार आता पिण्यासाठी नाही, त्याचा ती प्यायला आणतोय नव्हता एक चपटी पण माफ आहे. पण याचा तुम्ही म्हणताय की मग हे ना दारू आपली बंद होणार नाही, विक्री केंद्र वाढणार पण कमी होणार नाही. आपण त्याला वाकडं वाट केल्याशिवाय तूप निघत नाही, वाकडं वाट केलंच पाहिजे. आता तुम्ही आपण एवढं सांगितलं ते जाऊन उद्याच घेऊन येऊन विकायला सुरुवात करा. आपण जर वरमायन पुराण खाल्ल्या वराड काय ठेवणार आहे का त्याच्यात, काय ठेवणार नाही. आपण सगळ्या गावाने मेन माणसाने याचा विचार केला पाहिजे आणि विक्री केंद्र लय वाढायला पेनारला आम्ही बंधन करत नाही, फक्त विक्रीला. काय मग त्याच्यासाठी इकडे इकडे पाटील इथं येऊन महिला प्रत्येक महिलाची मेजॉरिटी जास्त आहे. आपण आणून पीत म्हणतो तिची मेजॉरिटी कमी आहे. आपण महिलाला त्रास होतोय दारू म्हणजे आपल्याला काय त्रास येत नाही पारपूर जाते त्याला आपण भेट नाही पण खरं त्रास महिलांना पिऊन आल्यावर तिला सांभाळायची म्हणजे बारकी गोष्ट आहे काही. एक तर झोप लागू देत नाही, जेवत नाही, तिला खाऊ देत नाही. पेनार कोण बनते इथं असल्यामुळे ती पिते, पेनार बंद नाही करा मेलं एक तोपर्यंत आम्ही बंद करते. बाप ही होऊ शकत नाही, ही कुणाचा बाप आला तर होत नाही. हळूहळू विक्री बंद बघा बापू
विक्री पण पहिले करूया, स्टेप बाय स्टेप निघूया आणि पुण्यात येणार बंद करूया. दारू बंद झाली पाहिजे, दारू सुधारले पाहिजे. महिलाचा तत्व आहे बाबा ना, आपलं काय नाही. आमच्या ग्रामसभेसाठी गावातील खासदार तसंच ताजी माझे सदस्य विद्यमान सदस्य आज इथे उपस्थित राहून आपण सर्वांनी शांततेत ही ग्रामसभा पार पाडलेली आहे. आणि असेच नंतर सुद्धा ज्या होणाऱ्या ग्रामसभा आहेत त्या आपण सर्वांनी आज ज्या पद्धतीनं ग्रामसभा पार पाडली त्या पद्धतीनं तुम्ही जर सहकार्य करून पार पाडल्या तर गावाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट आहे. आणि इथं आल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. चॅनल सुद्धा आभार. त्यानंतर